नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, कुठलेही सीजन असो, डाग, खरूज, नायटा, अंगाला खाजणे, डाग पडणे यापासून भयंकर त्रास आपल्याला प्रत्येक वेळी होतच असतो। तर यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर यासाठी मी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय आपल्यासाठी घेऊन आले आहे। उपाय दाखवण्यापूर्वी आपण जर माझे चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे, नक्कीच करून बघा, नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल व भीमसेनी कापूर। भीमसेनी कापूर तुम्हाला कुठेही ऑनलाइन देखील मिळून जाईल किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील सहजतेने उपलब्ध होते। आणि याबरोबरच कडुलिंबाच्या झाडाची पाने स्वच्छ धुवून त्याचा देखील वापर आंघोळीच्या पाण्यात करत चला, किंवा 2 चमचे रस देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकले तरी देखील चालेल। यासाठी आपल्याला 1 चमचा भरून कोकोनट ऑइल घ्यायचे आहे। 1 चमचा कोकोनट ऑइल, खोबरेल तेल आणि यामध्ये साधारण 1/2 चमचा भरून भीमसेनी कापूर टाकायचे आहे। भीमसेनी कापूर हे आपल्या खाज, खरूज, नायटा यासाठी खूप फायदेशीर ठरते। याची मी चोळून पावडर तयार करून घेतली आहे आणि हे यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ज्या ठिकाणी तुम्हाला डाग, खाज, खरूज, नायटा हे आहे त्यावर हे मिश्रण कॉटनच्या सहाय्याने अलगद असे लावून घ्यायचे आहे। याप्रमाणे हळूवारपणे लावून घ्यायचे आहे आणि हे असेच सोडून द्यायचे आहे। हे पूर्ण कोरडे व्हायला हवे, हे असेच सोडून द्यायचे आहे आणि 1/2 ते 1 तासानंतर हे स्वच्छ धुवून घ्या, किंवा तुम्ही रात्री झोपताना जरी लावले तरी देखील चालेल। आणि याबरोबरच ज्या व्यक्तींना पायांना भेगा पडणे, चिखल्या होणे किंवा उष्णतेमुळे देखील पायांना त्रास होत असेल तर तळपायांना देखील तुम्ही हे मिश्रण जर लावले तर नक्कीच तुमच्या पायाच्या भेगा देखील निघून जातात आणि उष्णतेमुळे जर तुमच्या पायांना भेगा पडत असतील तर त्या देखील यामुळे भरून निघतात। यासाठी रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तळपायाला हे मिश्रण लावून घ्यायचे आहे आणि यावर अलगदपणे सॉक्स घालून घ्यायचे आहे। असे केल्यामुळे नक्कीच तुमच्या पायांच्या भेगा देखील पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होणार आहे। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।